रायपूर वरून सुरतकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने सोमवारी पहाटे 2 वाजता पेट घेतला. अचानक पेट घेतलेल्या सुदैवाने बसमधील 52 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. सगळ्या प्रवाशांनी बाहेर पडताच सुटकेचा श्वास घेतला. रात्री 2 वाजताच्या सुमारास महेंद्र ट्रॅव्हल्स ही बस रायपूरवरून प्रवासी घेऊन नागपूर अमरावती मार्गे सुरतकडे जात होती. दरम्यान नागपूर ते अमरावती हायवेवरील तिवसा पोलीस स्टेशन समोरच अचानक या ट्रॅव्हल्सनं पेट घेतला. बसमधील सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक बसमध्ये धूरच धूर पसरला. ट्रॅव्हल्स पेटल्याचा समजताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला. तेव्हा तात्काळ तिवसा पोलीस स्टेशनचे निलेश खंडारे यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत सुरू केली. त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता, त्यामुळे लहान मुलांना आधी बाहेर काढण्यात आलं आणि मग बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पण या बसनं कसा पेट घेतला ते आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संजय, गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार अचानकपणे गाड्यांनी पेट घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये बस असतील, बाईक्स असतील, फोर व्हीलर असतील. आता तर या ट्रॅव्हलनं पेट घेतलाय अचानकपणे, सुदैवानं जीवितहानी झाली नाही, काय अपडेट? निश्चितच सुवर्ण आपण पाहू शकतो की यापूर्वी देखील बाबा ट्रॅव्हल्सची जे ट्रॅव्हल्स होती ती पूर्ण जळून खाक झाली होती आणि नागपूर अमरावती महामार्गावर सुद्धा अनेकदा ट्रॅव्हल्सचे अशा पद्धतीचे अपघात झालेले आहे. आणि ही जेव्हा ट्रॅव्हल्स जी आहे रात्री काल रायपूरवरून निघाली आणि ती सुरतला जायला निघालेली होती, मात्र नागपूरवरून निघाल्यानंतर तिवसा पोलीस स्टेशनसमोर या ट्रॅव्हल्सचा मागचा जो टायर आहे तो मागचा टायर फाटल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. मात्र सुदैवानं तिवसा पोलीस स्टेशनसमोरच ही बस अचानक पेट घ्यायला लागल्यानंतर बसमध्ये तारांबळ उडाली आणि तिवसा पोलीस स्टेशनचे जे खंडारे पोलीस कॉन्स्टेबल होते यांनी येऊन तातडीने मदत केली. एवढंच नव्हे तर ही गोष्ट जशी वारासारखी पसरली तिवसा शहरात, त्या तिवसा नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत वैभव वानखडे यांनी सुद्धा तातडीने या ठिकाणी आले आणि नगर पंचायतच्या ज्या फायर ब्रिगेड होत्या त्या फायर ब्रिगेड तातडीने बोलवण्यात आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. निश्चितच पोलीस स्टेशनच्या मदतीने आणि नगराध्यक्ष यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या बसमधील 52 प्रवाशांचे प्राण जे आहेत ते सुरक्षित राहू शकले. मात्र येणाऱ्या काळात असे ट्रॅव्हल्सचे अपघात जर होत असतील तर निश्चितच परिवहन विभागाचं या ट्रॅव्हल्सकडे ट्रॅव्हल्सच्या पाहणीकडे लक्ष आहे की नाही हा मुद्दा मात्र या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे. सुवर्णा, धन्यवाद संजय माहिती दिल्याबद्दल. बीडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेलाय. आष्टी तालुक्यातील पारगाव इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय. आष्टी तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जणांचा बळी गेलाय. नरभक्षक बिबट्याच्या शोधात पथकं तैनात करण्यात आलेली आहेत, पण तरीही तिसरा हा व्यक्ती ठार झालेला आहे, तिसरी महिला ठार झालेली आहे. 3 आत्तापर्यंत बळी गेलेले आहेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. नरभक्षक बिबट्यामुळं ग्रामस्थ मात्र दहशतीखाली वावरत आहेत. बीडमध्ये ही घटना आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सुरेश, गंभीर परिस्थिती आहे, कारण तिसरा बळी आहे आणि पथकं तैनात असून सुद्धा अजून सुद्धा हा नरभक्षक बिबट्या ताब्यात येत नाही या वन विभागाच्या. गेल्या 6 दिवसापासून बीड जिल्ह्यामधली ही बिबट्याने हल्ला करण्याची जवळपास 6वी ते 7वी घटना आहे. आणि प्राण्यांवरती हल्ला करणं तर सोडा, पण यामध्ये माणसांचा बळी घेतला गेलेला आहे. सुरुवातीची घटना घडली होती बीडचे आष्टी तालुक्यातील पंचायत समिती सदस्यपती हे तुरीला पाणी देण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता. आणि त्यानंतर दुसरी घटना 10 वर्षाच्या मुलाला बिबट्याने घेऊन गेलेला होता. आजोबा देखता नातवाला घेऊन गेलेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आणि कालची घटना आहे यामध्ये महिला शेतामधून घरी येत असताना तिच्यावरती हल्ला केला. 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. आणि हे जे बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत त्यामुळे आष्टी परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यात बीड जिल्ह्यातले आणखी काही तालुके आहेत त्या ठिकाणी सुद्धा अफवा आणि त्या संदर्भातली आता भीती आहे. वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास 17 टीम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणलेल्या आहेत. मात्र गेल्या 3 दिवसापासून शर्तीचे प्रयत्न करून आहे, अद्यापर्यंत तो बिबट्या जेरबंद झालेला नाही. मध्यरात्रीपर्यंत हे जे कॉम्बिंग ऑपरेशन आहे ते सुरू होतं. मात्र यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. गावामध्ये सगळी माणसं जागून रात्र जागून काढत आहेत आणि त्या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीमधले जी कामं आहेत ती कामं करण्यासाठी सुद्धा कोणी जायना गेले. त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी असतील, इथले सामान्य नागरिक असतील, त्यांच्याकडून वन विभागाला विनंत्या केल्या जात आहेत की तुर्तास जो काही नरभक्षक बिबट्या आहे त्याला लवकरात लवकर जेवढ्या लवकर पकडता येईल त्या पकडण्यासाठी प्रयत्न करावा. नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा सुरू झालेल्या घमासान वातावरणाची. पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा करण्यात आली. विधिमंडळाच्या अधिवेशन काळामध्ये 8 डिसेंबरला लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिला. जर अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं तर पायी लाँग मार्च काढणार असल्याचं सांगण्यात आलं. दुसरीकडे 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण प्रक्रियेमध्ये घोळ घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोबतच मराठा विद्यार्थ्यांची फी माफ केली जावी अशी मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी जोर धरतीये. विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये होतंय. या 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून विविध सर्व समविचारी मराठा क्रांतीचे सर्व घटक एकत्रितरित्या ह्या प्रश्नांसाठी जे जे आमचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, महिला आहेत, प्रतिनिधी, शिक्षक आणि शेतकरी या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लॉंग मार्चच्या माध्यमातून विधानसभेवर धडक मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील. 8 डिसेंबरला करतील. ह्या काळामध्ये 7 ते 9 तारखेला अधिवेशन आहे. MSEBच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री नितीनजी राऊत यांनी SEBC प्रवर्गातल्या मुलांना आम्ही सामावून घेणार अशा प्रकारची भूमिका आपल्या माध्यमांसमोर केलेली होती. प्रत्यक्षात लिस्ट लावताना उद्याच्या 1 तारखेला आणि 2 तारखेला सर्व अधीक्षक अभियंते MSEBचे जे आहेत या ठिकाणी त्यांना व्हेरिफिकेशनसाठी इतर प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना बोलवलेल्या उमेदवारांना, परंतु त्याच्यातनं SEBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना वगळलेलं आहे. 1 तारखेला सगळ्या राज्यामध्ये जेवढी अधीक्षक अभियंता कार्यालय आहेत ह्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर MSEBच्या त्या ठिकाणी निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलेला आहे.